आज बऱ्यापैकी 2-3 दिवस मी सातत्यानं शेतकऱ्यांना भेटी देतोय, वेगवेगळ्या तालुक्यात भेटी देतोय. नेवासा तालुका असेल, श्रीरामपूर तालुका असेल, राहुरी तालुका असेल, राहता तालुका असेल. आज नगर जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांना कळलं की मी आलेलो आहे, त्यानंतर दिवसा तर व्हिजिट केलंय पण आज या रात्रीमध्ये रात्रीच्या टायमिंगला या बागेमध्ये व्हिजिट करण्याची मला वेळ मिळाली. दिवसभर कंटिन्यू आम्ही बागामध्ये फिरतोय, परंतु प्रत्येकाची इच्छा असते की शेटणी बागेत यावं आणि आमच्या बागेमध्ये जरा येऊन आम्हाला सांगावं की पुढे याचं भवितव्य काय आहे. शेवट मी सर्वांना सांगतो, मी ज्योतिषी नाहीये पण मला जे चित्र दिसतंय ते उद्याचं चांगलं दिसतंय. आणि ही बाग आत्ताच्या क्षणाला अशा लेवलवर आहे, 2 ऑक्टोबरच्या आसपास ही बाग ज्यावेळेस बाजारात येईल त्यावेळेस भविष्याचे रेट हे कडाडलेले असतील, हेच मी आज या निमित्तानं सांगेल. क्रॉप कव्हर आता हा जो वर्ष आहे तो एकदम म्हणजे अगदी एकसारखी फळं लागलेली आहेत, एकसारखा कलर येणार आहे आणि एकसारखी त्याची क्वालिटी असणार आहे. आणि मग आज या ठिकाणी आल्यानंतर संकेतजी डुकरे यांनी काही मनातल्या शंका व्यक्त केल्या की आमचं उद्याचं भवितव्य काय असेल, तर असे तरुण ज्यावेळेस डाळिंब क्षेत्रात येतात त्यांचं भवितव्य तर चांगलंच आहे, पण असे चांगले माल आणणार यांचं भवितव्य त्याच्यापेक्षा चांगलं आहे. तर आज मी या बागेत आलेलो आहे आणि याच्या अगोदर पण तुम्ही डाळिंबाची शेती करताय आणि आता तुम्ही युट्यूब चॅनलवर ज्या ज्या माहिती पाहताय किंवा ज्या ज्या शेतकऱ्याचे अनुभव आपण घेतोय त्यातनं संकेतराव तुम्हाला काय वाटतं की आता ह्या चॅनलवर जे बोलतोय तसं घडत चाललंय, उद्याचं भविष्य तुमचं नेमकं भावना काय तयार झालेली आहे? म्हणजे तुमचे आम्ही युट्यूबला व्हिडिओ बघतो त्याच्यानुसार आम्हाला सर्व माहिती पळटत चालली आहे, पुढचे रेट काय राहणार आहे, बाकीचे हे सर्व काही आम्हाला युट्यूबवर कळतंय. परंतु याच्या अगोदर एक आपण एवढा खर्च करतोय आणि हा खर्चाची उद्या आपल्याला रिटर्न्स किती मिळतील ही धाकधुकी प्रत्येकाचीच असते, पण एक आत्मविश्वास असतो माझा की बाबा नाही तुम्ही काळजी करू नका हा रेट मिळणार आहे. परंतु संभाव्य धोके निसर्गाचे आहेत किंवा आता अशा परिस्थितीत माल चांगला येतो आणि ठराविक व्यापारी आपल्याकडे येतात आणि रिंग करून आपल्याला काही रेट पाडण्याचाही प्रयत्न करतात. जसं आता बांगलादेशचा विषय समोर येतो की बांगलादेशमुळे शेतकरी हतबल झालेला आहे की रेट काय राहतील काय नाही, पण आजही कुठे बाजारपेठेमध्ये बांगलादेशचा परिणाम मला जाणवत नाही. परंतु आज या क्षणाला जी जी माहिती भेटते त्याच्यामुळे तुम्हाला एक विश्वास चांगला निर्माण झालाय. हो, 100%. आणि भविष्यामध्ये आपल्याला दर दिवस हा कसा राहिले आपण तर नक्की सांगतोय, परंतु आज ह्याचं भवितव्य जर पाहिलं तर अशा बागा ज्यावेळेस आणतोय त्यावेळेस खऱ्या अर्थानं यांचा दिवस रात्रीचा चालू होतोय आणि सकाळपर्यंत ज्यावेळेस ही रात्रीचं यांना जागरण करावं लागतंय असेही काय मी बागा पाहिल्या, कारण रात्रीच्या चोऱ्या पण वाढलेल्या आणि त्याच्यात धाकधुकी वाढलेली की आपला माल रात्रीचा चोरी जाईल का, लाईट लावलेले आहेत बागेमध्ये असेही काही मी बागा बघितल्या आणि बऱ्यापैकी रात्रीची रानडुकरं आहेत, बिबट्या आहे आणि हे मोठं संकट आहे. आणि या संकटातून ज्यावेळेस शेतकरी काबाड कष्ट करून त्याची फळं पिकवतो आणि त्याचा जर जाग्या येऊन एखादा चेष्टा करत असेल रेटचा तर एक आत्मविश्वास यावा की माझा माल भले तुम्ही ह्या रेटमध्ये न्या, नाही तर मी छाती टोकपणे सांगतो की मी अमुक अमुक बाजारपेठेमध्ये जरी गेलो तर मला रेट मिळू शकतो, ही भावना ज्यावेळेस शेतकऱ्यांची तयार होईल त्यावेळेस खरा दिलासा मिळेल असं मला वाटतं. तर आज तुम्ही एक 3-4 दिवसाचं वातावरण पाहतोय आपण कंटिन्यू आहे, डॉक्टर पन्हाळ्यांच्या या बागेमध्ये आपण जो आत्मविश्वास दिला तर त्यातनं तुमचा आत्मविश्वास तयार झाला? हो, 100% वाढला, तयार झाला माझा की मी म्हणजे चांगल्या प्रकारे माल विकू शकतो तुमच्या व्हिडिओ बघून असं वाटलं मला. चांगलं कमी वयामध्ये वडिलांचं क्षेत्र हरपलं मला वाटतं 2007 आणि त्यावेळेस वय किती होत? 5वीला होत. भाऊ आहे? भाऊ नाही, चुलते आहेत. चुलत्यांनीच वडिलांसारखं क्षेत्र दिलं, परंतु वय 5वीत असताना म्हणजे 5 7 5 12 वय 12 वय असताना कुठलंही नॉलेज नाही, जे मार्गदर्शन करणारी शाबासकीची थाप पाठीवरती मारणारी व्यक्ती हरपली. चुलत्यांनी चांगलं मायाचं क्षेत्र दिलं परंतु स्वतः कुठेतरी उभं राहायचं, चांगलं स्वतःचं नाव करायचं आणि जगाला एक संकेत द्यायचा असं संकेतचं नाव खऱ्या अर्थानं एक वेगळ्या स्वरूपाचं मला पाहायला भेटलं. आज या बागेमध्ये आल्याच्या नंतर कुठेही मायेचा हात फिरवणारी व्यक्ती पाठीवरती शाबासकी देणारी व्यक्ती जरी नसेल तरी जगालाही मी दाखवून दिलं की मी लढतोय, मी रडणार नाही मी लढणार, या भावनेतनं त्यांनी ही शेती केली. आणि आज मी जवळजवळ 2 तास ज्या ठिकाणी थांबलो तो वेटिंगला थांबला, शेट आमच्या बागेत चला, मला फक्त दाखवा आणि एक असा मायेचा हात फिरवा की मला रेट मिळाल. मी शाबासकी तर सगळेच देतील पण फक्त मायेचा हात फिरवणारी माणसं कमी येतील. आणि या अनुषंगानं एकच मी सांगेल की ज्यावेळेस ह्या तरुणांना असा एक आधार भेटेल आणि ज्यावेळेस आपल्याला उद्याचा अंधार नाही दिसत उद्याचा उजेड दिसेल त्यावेळेस खरं अंधारातून बी उजेड दिसण्यासाठी आम्ही अंधारात देऊन उद्याचा प्रकाश पाडू ही अशी आमची शेती असेल.
असं मला या निमित्तानं वाटतं. कारण संकेतराव खऱ्या अर्थानं आपण जे केलं 12वी मध्ये आपलं छत्र हरपल्याच्या नंतर बी जर कोण अशी शेती करत असेल आणि मुलं वाह्यात होतात, खरं तर वडील नसेल आई नसेल तर मुलं वाह्यात होतात, पण तुम्ही जिद्दीनी आज हा शेती उद्योग व्यवसाय सांभाळलाय आणि खऱ्या अर्थानं मी सॅल्यूट करतो की आपल्याला डॉक्टर शशिकांत पन्हाळेसारखी, संतोष पन्हाळ्यासारखी किंवा श्रीकांत पन्हाळ्यासारखी व्यक्ती आपल्याला सान्निध्यात आली आणि खऱ्या अर्थानं मी धन्य झालो. मी रात्रीच्या बॅटरी लावून ज्यावेळेस ही व्हिडिओ बनवतोय ही माझ्या आयुष्यातली ही पहिली व्हिडिओ आहे की जी खऱ्या अर्थानं जी तन मन धनानं ज्यांनी शेती अगदी फुलवली आणि प्रामाणिकपणे 2-2.5 तास माझ्यासाठी थांबला की माझी बाग पहा, आज ह्या लेवल जर बाग असेल तर उद्या ही करोडोचं उत्पन्न देणारी ही बाग ही खऱ्या अर्थानं उद्या यांचा ह्या वर्षामधला रेकॉर्ड करणारी ही बाग त्या तारखेला असेल एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो आणि तुला शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं की तू यशस्वी हो आणि भविष्यामध्ये तुला जे जे काही मार्गदर्शन लागेल, ज्या ज्या काही अडचण येतील, आम्ही एक तुमच्या कुटुंबातला सदस्य या नात्यानं कधी बी निम्या रात्रीला आम्ही तुमच्या पाठीमागे येऊ. एवढंच जरी वडिलांचं क्षेत्र हरपलं असेल तरी आम्ही तुझ्या भावासमान समज, वडिला समज समज, चुलत्या समाज समज एवढंच या निमित्ताने सांगतो. तू भविष्यात जिथं जिथं अडचण डाळिंबाच्या बाबतीत व्यापारामध्ये येईल, जाग्यावर येईल, मार्केटला येईल, तिथं मला कधीही कॉन्टॅक्ट कर. धन्यवाद.